Hello friends, this is project of quality improvement in math education, which is based video based PPT presentation 2019 on the topic mensuration. Myself Krishna Kumar Khemraj Bire, Rashtramata Indira Gandhi High School, Chiklamai, District Bhandara, having registration number MTF033. My topic of description is volume and surface area of sphere and hemisphere. It is guided by Professor Kirana and Santosh Jagharpure, IIT Bombay. Table of content: observe and explore, define and prove, application and evaluation, and last references. Friends, this project is based on three steps. First is observe and explore, nirikshan ani shodha. Second one is define and prove. And third is application and evaluation. We see the first steps, observe and explore. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच वेगवेगळ्या भौमितिक रचना, भौमितिक आकृत्या, वेगवेगळ्या आकाराच्या माहीतच आहे. त्यांचं क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ कशा प्रकारे असते, जसं की त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, वृत्तचिती, अशा विविध आकारांच्या वस्तूंचं कशा प्रकारे क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ काढलं जाते, कशा प्रकारे असते, याची कल्पना तुम्हाला आहे. आता आपण मेन्शुरेशन या कन्सेप्टचं अभ्यास करू. कन्सेप्ट ऑफ मेन्शुरेशन: the method of measuring the area, total surface area or volume of given geometrical shape by using its length, breadth and height is known as mensuration. For further explanation, we see the some activities. So, विद्यार्थी मित्रांनो, आपण या निरनिराळ्या आकृत्यांचं अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करा. आणि आता या आकृत्यांचं वेगवेगळ्या भागामध्ये त्यांची वर्गवारी करा. विद्यार्थ्यांनी विचार केल्यानंतर या प्रकारे त्यांची विभागणी केलेली आहे, त्यासाठी त्यांनी विशेषतः डायमेन्शनचा विचार केलेला आहे. वन डायमेन्शन, टू डायमेन्शन अँड थ्री डायमेन्शन, ज्यामध्ये वन डायमेन्शनचे फिगर लाईन, टू डायमेन्शनच्या फिगर चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण, तर थ्री डायमेन्शनच्या आकृत्या अर्धगोल, गोल, वृत्तचिती आणि घन, अशा विविध आकृत्यांचा समावेश करून त्यांनी तीन भागामध्ये सर्व आकृत्यांची विभागणी केलेली आहे. यासाठी त्यांनी ज्या गोष्टीचा विचार केला ते वन डायमेन्शनल मध्ये एकच डायमेन्शन असते, ज्याच्यामध्ये मुख्यतः लांबी या डायमेन्शनचा वापर केला जातो. त्याचं उदाहरण, लाईन कोणत्याही दिशेने काढलेली एक रेषा असते. यापेक्षा चांगलं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला एक्स अक्ष किंवा वाय अक्षाचं देता येईल. टू डायमेन्शन शेपमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या लाईन एकत्र येऊन ही आकृती बनत असते, ज्याला आपण प्रतल म्हणतो. एक्स आणि वाय ॲक्सिस या प्रतलाचं विचार करून प्रतलीय ज्या आकृत्या तयार होतात त्या चौकोन, वर्तुळ किंवा त्रिकोण अशा प्रकारे आपल्याला प्रतलीय आकृत्या मिळतात. यामध्ये मुख्यतः दोन डायमेन्शन असतात, नंबर एक लांबी, दुसरी रुंदी. थ्री डायमेन्शनल शेपमध्ये वेगवेगळे पृष्ठ असतात, याच्यामध्ये तीन डायमेन्शन असतात, एक लेंथ,
याचं उदाहरण देता येईल आपल्याला घन, वृत्तचिती, गोल, अर्धगोल किंवा शंकू, अशा प्रकारे विविध उदाहरणं आपल्याला देता येतील. पुढच्या अभ्यासासाठी आपण काही दैनंदिन जीवनातील वस्तूंचा आपण अभ्यास करूया. विद्यार्थी मित्र हो, हा ही स्तूपाची आकृती दिलेली आहे. या स्तूपाचं निरीक्षण करा आणि त्या स्तूपावर आधारित प्रश्न बघा. प्रश्न आहे, हाऊ मच एरिया ऑफ स्तूप रिक्वायर्ड ऑन द बेस ऑफ ग्राउंड टू स्टार्ट बिल्डिंग. म्हणजेच हा स्तूप बांधण्यासाठी जमिनीवर किती क्षेत्र जागा व्यापेल, हे स्तूप बांधण्यासाठी किती जागा व्यापेल हे आपल्याला काढायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, सपोज वी वॉन्ट टू पेंट ओनली टॉप हेमिस्फेरिकल एरिया ऑफ स्तूप, वेन देन व्हॉट इज कॉस्ट ऑफ पेंटिंग ऍट द रेट ऑफ ₹2200 पर स्क्वेअर मीटर. तर याच्यामध्ये आपल्याला जो अर्धगोलाकार आकाराचा स्तूप आहे त्याला पेंट करायचा आहे. तर हा पेंट करण्यासाठी ₹200 पर मीटर स्क्वेअरच्या भावाने आपल्याला किती खर्च होईल हे काढायचं आहे. आता हा बॉल बघा आणि प्रश्न विचारला यावर, हाऊ मच सूप कंटेन धिस बॉल, या बॉलमध्ये किती सूप मावेल हे आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर ही एक आकृती बघा, हा जो पॉट आहे या पॉटला जर कागदाने लेमिनेशन करायचं असेल तर किती क्षेत्रफळाचा कागद लागेल. नंतर जे जार दिलेलं आहे या जारवर प्रश्न केलेला आहे की हाऊ मच अमाऊंट ऑफ वॉटर ऑर मिल्क विल बी फिल्ड इन दिस जार, म्हणजेच या जारमध्ये किती दूध किंवा किती पाणी मावेल हे आपल्याला काढायचं आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार करण्यासाठी आपण या प्रश्नांचा विचार करू आणि शेवटी निरीक्षणानंतर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला एरिया ऑफ बॉटम ऑफ हेमिस्फिअर काढावं लागेल, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काढावं लागेल, व्हॅल्यूम ऑफ हेमिस्फिअर काढावं लागेल, टोटल सरफेस एरिया ऑफ स्फिअर काढावं लागेल अँड व्हॅल्यूम ऑफ स्फिअर काढावं लागेल. तर ह्या ज्या आपण ॲक्टिव्हिटीज पाहिल्या यावरून अशी गोष्ट स्पष्ट होते की ह्या ज्या क्युरीज होते, जे प्रश्न होते ते शोधण्यासाठी, त्यांची उकल करण्यासाठी आपल्याला मेन्सुरेशन या कन्सेप्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या अभ्यासाची पूर्तता करण्यासाठी आपण स्टेप 2 पाहू, डिफाइन अँड प्रूव. या डिफाईनमध्ये आपल्याला विविध फॉर्मुल्याचा विचार करायचा आहे जे आपल्याला एरिया बॉटम ऑफ हेमिस्फिअर काढण्यासाठी मदत करेल, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर, व्हॅल्यूम ऑफ हेमिस्फिअर, टोटल सरफेस एरिया ऑफ स्फिअर आणि व्हॅल्यूम ऑफ स्फिअर हे सगळं काढण्यासाठी मदत करेल. हे फॉर्म्युले खालीलप्रमाणे आहेत, एरिया बॉटम ऑफ हेमिस्फिअर इक्वल टू पाय आर स्क्वेअर, म्हणजेच अर्धगोलाचे तळाचे पृष्ठफळ बरोबर पाय आर वर्ग, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर म्हणजेच अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr², टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3πr², व्हॅल्यूम ऑफ हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोलाचे घनफळ बरोबर 2πr³, टोटल सरफेस एरिया ऑफ स्फिअर म्हणजे गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr² आणि व्हॅल्यूम ऑफ स्फिअर म्हणजे गोलाचे घनफळ बरोबर 4πr³/3. समोरच्या प्रूफसाठी, फॉर्म्युल्यांच्या प्रूफसाठी आपण खालील ॲक्टिव्हिटी पाहू. तर विद्यार्थी मित्र हा गोलाकार आकाराचा चेंडू आहे ज्याची त्रिज्या आर आहे. या गोलाकार चेंडूला आपल्याला पूर्ण दोरा गोंडाळायचा आहे, म्हणजेच गोलासह म्हणजेच या चेंडूसह पूर्ण पृष्ठ दोऱ्याने झाकून घ्यायचं. याप्रमाणे गोला वक्र पृष्ठाला गुंडाळून पूर्णपणे, आता
अगदी शेवटची आकृती दिसलेला पहिला कण हा पूर्णपणे दोऱ्याने गुंडाळलेला आपल्याला दिसेल. तर गोलाची जी त्रिज्या आहे त्याच त्रिज्येचे आपण बाजूला चार वर्तुळ काढलेले. आता गोल्याला गुंडाळलेला दोरा हळूहळू उकला असा आणि उकलून या चार वर्तुळामध्ये आपल्याला व्यापून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला असं दिसून येईल की गोलाकृती चेंडूला गुंडाळलेला दोरा या चारही वर्तुळांच्या क्षेत्रामध्ये आतमध्ये पूर्णपणे व्यापलेला आहे. या चारही वर्तुळांचं क्षेत्र पूर्णपणे या धाग्याने व्यापून गेलेलं आहे. तर या ऍक्टिव्हिटीच्या शेवटी निरीक्षणाने आपल्याला असं दिसून येते की वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र असते पाय आर वर्ग. असे चार वर्तुळ आहेत तर गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आपल्याला मिळेल पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग बरोबर चार पाय आर वर्ग. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी पाहू आपण गोलाचे घनफळ. यासाठी बघा ही एक वृत्तचिती आकाराची काचेची बॉल दिलेली आहे ज्याची त्रिज्या आर. या वृत्तचिती आकाराच्या काचेच्या जारला दोन आर इतक्या त्रिज्येपर्यंत मार्किंग करायचं आहे आणि त्या दोन आरला तीन भागामध्ये विभागायचं आहे. तर त्याचा एक तृतीयांश भाग म्हणजेच 2r/3 इतक्या भागापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे आणि पाणी भरल्यानंतर हा आर त्रिज्येचा चेंडू या वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये बुडवायचा आहे. बुडवल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि त्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीने दोन आर इतकी पातळी गाठलेली आहे. या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला व्हॅल्यूम ऑफ स्फेअर म्हणजेच गोलाचं घनफळ काढता येईल. तर कशा प्रकारे काढता येईल यासाठी आपल्याला वृत्तचितीच्या घनफळाच्या सूत्राचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र असते पाय आर वर्ग एच. आणि आता आपल्याला गोलाचं घनफळ म्हणजे चेंडूचं घनफळ काढायचं आहे. तर चेंडूचं घनफळ बरोबर वाढलेल्या पातळीच्या पाण्याच्या पातळीचे घनफळ वजा सुरुवातीच्या पाण्याच्या पातळीचे घनफळ बरोबर 2πr h2 वजा 2πr h1. याच्यामध्ये एच वन बरोबर आहे 2πr/3 आणि एच टू बरोबर आहे 2r. ह्या किमती सूत्रामध्ये ठेवल्यास आपल्याला मिळेल चेंडूचे घनफळ बरोबर 2πr × 2r मायनस 2πr × 2r/3 = 4πr³/3. आणि यावरून आपल्याला व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर म्हणजेच गोलाचं घनफळ बरोबर मिळेल 4πr³/3. आणि यावरूनच आपल्याला अर्धगोलाचं घनफळ काढता येईल व्हॅल्यूम ऑफ हेमिस्फिअर = 2πr³/3. या सूत्रावरून आपण दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं आपल्याला सोडवता येईल त्याचा वापर करता येईल. कशा प्रकारे तर त्यासाठी आपण विविध प्रश्न पाहू. नाउ सी द क्वेश्चन नंबर 1. ए गुलाब जामुन कंटेन्स सुगर सायरप अप टू 30% ऑफ इट्स वॅल्यू. फाइंड द अप्रॉक्सिमेटली हाउ मच सायरप वुड बी फाउंड इन 84 गुलाब जामुन. इट्स शेप लाइक स्फेरिकल हैविंग डायमीटर 3.0 cm. यूज π = 3.14. तर या प्रश्नामध्ये आपल्याला 84 गुलाब जामून व्यापलेला 84 गुलाब जामुनामध्ये किती सायरप व्यापेल किती सायरप सुगर सायरप असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल अगोदर गुलाब जामुनचं घनफळ त्यानंतर 84 गुलाब जामुनचं घनफळ आणि मग त्यासाठी लागणारा सुगर सायरपचं घनफळ ते आपल्याला स्टेप बाय स्टेप काढता येईल. तर सुरुवातीला आपण आपल्याला दिलेला आहे डायमीटर ऑफ स्फेरिकल गुलाब जामुन बरोबर 3.0 cm. त्यावरून रेडियस ऑफ गुलाब जामुन = 3/2 = 1.5 cm. व्हॅल्यूम ऑफ गुलाब जामुन = 4πr³/3. त्यावरून आपल्याला किमती ठेवल्यावर असं दिसून येईल की बरोबर 4 × 3.14 × 1.5 × 1.5 × 1.5 whole divided by 3 = 14.13 cm³.
84 गुलाब जामुनचं एकूण घनफळ बरोबर 84 × 14.13 दॅट इज इक्वल टू 1186.92 क्युबिक सेंटीमीटर. आता हे या गुलाबजामुनच्या घनफळावरून व्हॅल्यूम ऑफ सायरप इन गुलाबजामुन, गुलाबजामुनमध्ये असलेल्या सायरपचे घनफळ बरोबर 30 × 1186.92 / 100 इक्वल टू 356.076 एवढं सायफर असेल, जे अप्रॉक्झिमेटली 356 क्युबिक सेंटीमीटर राहील. आणि यावरून द व्हॅल्यूम ऑफ सायरप इन 84 गुलाबजामुन इज 356 क्युबिक सेंटीमीटर आहे असं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन, ए मेटॅलिक स्फेअर ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली आर मेल्टेड टू फॉर्म ए सिंगल स्फेअर, फाइंड द सर्फेस एरिया ऑफ रिझल्टिंग स्फेअर. या प्रश्नामध्ये आपल्याला 6 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर त्रिज्या असणारे विविध गोलाकृती मेटल आपल्याला वितळवून एक नवीन गोलाकृती मेटल धातू तयार करायचा आहे. तर त्या नवीन गोलाकृती धातूचे एकूण आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्व नवीन झालेल्या व्हॅल्यूम ऑफ रिझल्टिंग स्फेअर म्हणजे नवीन गोलाकृती घनाचे घनफळ कशा प्रकारे होईल, इक्वल टू सम ऑफ 3 स्फेअर इक्वल टू 4π इन ब्रॅकेट R1³ + R2³ + R3³ / 3 इक्वल टू 4π × 6³+8³+10³ / 3 इक्वल टू 4π × 256 + 512 + 1000 / 3 इक्वल टू 4π × 1728 / 3 क्यूबिक सेंटीमीटर. लेट आर बी द रेडियस ऑफ न्यू स्फेअर, देन वी गॉट 4π r³/3 इक्वल टू 4π × 1728/3 देअर फोर आर क्यूब इक्वल टू 1728 दॅट इज इक्वल टू 12³ देअर फोर आर इक्वल टू 12 सेंटीमीटर. नाऊ कॅल्क्युलेट द सर्फेस एरिया ऑफ न्यू स्फेअर इक्वल बाय युझिंग फॉर्म्युला इक्वल टू 4π r² इक्वल टू 4 × 3.14 × 12² दॅट इज इक्वल टू 12.56 × 144 अँड दॅट इज इक्वल टू 1808.64 square centimeter अँड हेन्स वी गॉट द सर्फेस एरिया ऑफ न्यू मेटॅलिक स्फेअर इक्वल टू 1800.64 square centimeter. नाऊ सी द अदर एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3, ए वुडन आर्टिकल वॉज मेड बाय स्कूपिंग आउट ए सेमी स्फेअर फ्रॉम ईच एंड ऑफ ए सॉलिड सिलेंडर एज शोन इन गिवन फिगर. इफ द हाईट ऑफ द सिलेंडर इज 10 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर अँड द टोटल सर्फेस एरिया ऑफ आर्टिकल. या ठिकाणी ही एक वस्तू दिलेली आहे वृत्तचिती आकाराची आणि याच्या दोन्ही टोकाला अर्धगोलाकार आतून पोकळ केलेली आहे. तर या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ आणि अर्धगोलाचं एकूण वक्र पृष्ठफळ. तर दोन अर्धगोला आहेत, दोन अर्धगोलांचे एकूण पृष्ठफळ. या वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळामधून दोन अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ जर आपण वजा केले तर उरलेला भाग हा त्या आर्टिकलचा वस्तूचं एकूण सर्फेस एरिया आपल्याला मिळेल. तर सोडवताना आपण या फॉर्म्युल्याचा या स्टेपचा वापर करू. रेडियस आर ऑफ सिलेंड्रिकल पार्ट इक्वल टू रेडियस आर ऑफ द हेमिस्फेरिकल पार्ट इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. हाईट ऑफ सिलेंड्रिकल पार्ट एच इक्वल टू 10 सेंटीमीटर. सर्फेस एरिया ऑफ आर्टिकल इक्वल टू पर सर्फेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल पार्ट प्लस 2 × कट सर्फेस एरिया ऑफ हेमिस्फेरिकल पार्ट इक्वल टू 2πrh + 2 × 2πr²
that is equal to 2 pi into 3.5 into 10 plus 2 into 2 pi into 3.5 into 3.5 equal to 70 pi plus 49 pi, that is equal to 119 pi, that is equal to 119 into 22 by 7 equal to 374 square centimeter, and hence we got the surface area of given article equal to 374 square centimeter. Now see the other example. A spherical glass vessel has a cylindrical neck 8 cm long, 2 cm diameter. The diameter of the spherical part is 8.5 cm. By measuring the amount of water it holds each side, find its volume to be 345 cubic centimeter. Check whether C is correct, taking the above as the inside measurement. Here use pi equal to 3.4 cm. तर या उदाहरणामध्ये जे आर्टिकल दिलेलं आहे जी ते एक वृत्तचित्र वर वृत्तचित्री आकार आणि खाली गोलाकार आकार आहे. तर आपल्याला या आर्टिकलला आपल्याला दोन भागामध्ये विभागावे लागेल, एक गोलाकार भाग आणि दुसरा वृत्तचित्री भाग. वृत्तचित्रीकार भागाचं घनफळ आणि गोलाकार भागाचं घनफळ आपण ऍड केलं मिळवलं तर आपल्याला एकूण आर्टिकलचं घनफळ आपल्याला मिळेल. तर कसं सोडवता येईल त्यासाठी या स्टेपचा आपण विचार करू. हाईट एच ऑफ सिलेंड्रिकल पार्ट इक्वल टू 8 सेंटीमीटर देअर अँड रेडियस ऑफ सिलेंड्रिकल पार्ट इक्वल टू 2/2 मीन्स 1 सेंटीमीटर. रेडियस आर वन स्फेरिकल पार्ट इक्वल टू 8.5/2 दॅट इज इक्वल टू 4.25 सेंटीमीटर. And volume of vessel equal to volume of sphere plus volume of cylinder equal to 4/3 pi r1 cube plus pi r1 square h equal to 4/3 pi 8.5/2 whole square whole cube plus pi into 1 square into 8 equal to 4/3 into 3.14 into 76.765625 plus 8 into 3.14 equal to 321.392 plus 25.12 equal to 346.512, that is equal to 346.51 cubic centimeter. But the soil is counting the volume of vessel equal to 345 cubic centimeter, hence C is wrong. In the last, we see the references which I use to complete this project, that is now http://www.google.com mensuration images, next http://www.youtube.com, next Windows Paint software and state board math part 2 standard 9th and 10th book, also CBSE math book of standard 10.